मरणाची जागा नक्की आहे महाराज. आजचं कीर्तन विनोद करण्याचं नाही बरं का, इथं आपल्याला जागा व्हायचं. काय गंमत आहे विष्णू महाराज, बोलता बोलता लोक म्हणतात. आता प्रत्येकाला वाटतं सर माझी कीर्ती व्हावी, बरोबर ना, प्रत्येकाची अपेक्षा आहे साऱ्या गावाने माझं नाव घ्यावं. पण दादा तुला जर वाटतं ना तुझ्या तुझं नाव सगळ्यांनी घ्यावं, तर त्याकरता तुला मरावं लागेल गडे. अरे निंदा उसी की होती हो जो जिंदा होता है, मरने के बाद तो सब लोग तारीफ ही करते यार. ता मेरा अंतर सगळे जर तुमची स्तुती करणार आहे, मग स्तुती जर ऐकायची असेल तर काय करावं लागल, काय करावं लागल आई, मरावं लागल. आणि मरायला कोणी तयार जमला आता बरं का, आता आली नाही बरं का, मरायला कुणी तयार नाही. मला खरं सांगा बरं, इथं बसलेले देव आपल्या घरी यावं असं कुणा कुणाला वाटतं अशोक भाऊ, तुम्हाला वाटतं का? यावं वाटतं. देवाच्या घरी आपण जावं, देवाने आपल्या घरी यावं ही सगळ्याची इच्छा आहे दा. पण आपण देवाच्या घरी जावं ही कुणाची इच्छा नाहीये. अरे ज्ञानोबरायांनी अवताराधिक पुरुषांना सांगितलं, येथे नाही उरो अवतार, येथे नाही उरो आले 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 अवतार, येथे नाही उरो. पामर जीव किती. मला सांगा, बसलेल्या मंडप मध्ये आपण सर्वजण बसलो आहोत ना, या मंडपची गॅरंटी आहे. पण आपली गॅरंटी इथं कुणी आहे का? म्हणतो का मी अर्धा घंटा जगन म्हणून? सर बरंय, मरणाची सत्ता त्याच्या हातामध्ये, नाही तर अजून लई लोक बिघडले असते, भरपूर लोक बिघडले असते महाराज. कारण की आज आपण तुकोबारायांचा अभंगाचं चिंतन करतो आदा. कारण की काही काही लोकांनी आपलं जीवन खर्च केलं अर्था करता, आणि काही काही लोकांनी आपलं जीवन खर्च केलं परमार्था करता. दोन वर्ग आहे बरं त्या ठिकाणी. अर्था करता खर्च का, अर्थ म्हणजे पैसा. ज्याला मध्यान काळ सुखाचा करायचा त्याने निस्ता पैसा कमवायचा महाराज. मध्यान काळ बरं का, जन्माचा काळ बघायला आपण राहत नाही, आपल्याला तेव्हा काही कळत नाही बरं का, जन्माचं काही कळत नाही. मधल्या काळात जरा जरा कळत तर फुगल्याशिवाय मला पान पान भूल बा दर्या में कसकस बरं का, अशा अवस्था असते. मधल्या काळात फुगल्याशिवाय राहत नाही. आणि मथार पाहत म्हणतं इथल्ला इथल्ला इथल्ला, तवा त्याला इठ्ठला माझा असतं विठ्ठल बरं का, त्याला विठ्ठल म्हणता येत नाही, ते म्हणतं इथल्ला इथल्ला इथल्ला. ते गणिमत मारुती म्हणतो, त्या मारुतीला गदा उचलता येत नाही. हो मारुतीराच्या मंदिरामध्ये गेलं हे दिवसभर, कधी आयुष्यभर परमार्थ नाही केला. आणि त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणायचं होतं, पण ते म्हणतं मी इथल्ला इथल्ला. मारुती म्हणतो तू फक्त एकदाच आला होता बुट घालून माझ्याकडं, कवा इथं सगळे ब्रह्मचारी काय, एकदा आला होता सावधान आला होता बरं का महाराज.
आता ही आपली शोकांतिका आहे. मथारपणामध्ये पश्चाताप केल्याशिवाय आपण राहत नाही. आता मग अर्थ कमवायचा का परमार्थ कमवायचा हो? मी कीर्तन करतो परमार्थ करता का अर्थ करता? आता कसं करायचं? आता कसं करायचं महाराज? लोका सांगे ब्रह्मज्ञान. आता आपल्यावरती बोलाय दादा, प्रत्येकाचं जीवन अर्थ करता दादा. अरे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक संत असे होऊन गेले गड्या, त्यांच्याकडे एवढी श्रीमंती होती, एवढी श्रीमंती होती की संतांनी त्यांच्या संपत्तीचा गौरव एवढा केला, सकळ संत माझी राजा स्वामी कनात माझा, स्वामी कनात माझा, स्वामी कनात माझा. माझी राजा स्वामी एकनाथ माझा. मग या ठिकाणी बसलेले जवळपास 99% नाही 100% अर्थाच्या प्राप्ती करता लागले. आपण कीर्तन कोणतं ऐकतो? परमार्थाचं, बरं का? अंतकाळ गोड करण्याचं कीर्तन आपल्याला ऐकायचं गड्या. पण वाक्य ऐका ना, कारण की लोक विसरली गड्या. ज्या गोष्टी विसरायला नाही पाहिजे त्या गोष्टी लोक विसरले गड्या. आज लोकांना सगळ्याच भान आहे, माझे बँकेत किती पैसे, माझ्या पाठीमाग किती समाज आहे, आज माझ्या पाठीमाग मी गेल्यानंतर माझं कार्य कसं राहील, माझे घरातले जगतील का मरतील, याची सगळी चिंता करत आपण चाललोय. सगळं आपण करून ठेवलंय, पण संतांचं प्रमाण ऐका गड्या. संत म्हणतात तुम्ही खऱ्या गोष्टीला विसरले. दोन गोष्टीला माणसं विसरले, बरं का? एक गोष्ट म्हणजे मरण आणि दोन म्हणजे परमेश्वराला. दोन्हीचं प्रमाण मी तुम्हाला दाखवून देईन संत अगदी गाथ्यामध्ये, बरं का? संतांचं प्रमाण, मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा. आपल्या नशिबात जेवढं आहे तेवढं मिळणार आहे. मारवाडी दुकानदाराच्या दुकानात वाक्य असत, समय से पहिले भाग्य से ज्यादा कभी किसी को अन्न मान धन. प्रारब्धाधीन, कुणी दिल्याने येत नाही आणि कुणी चोरल्याने ते जात नाही, त्याचं नाव आहे प्रारब्ध. अर्थाचे वाटेकरी सगळेजण होतील. उदाहरणार्थ एवढं धन कमवलं, बरं का, महेश अण्णांनी, बरं का? अण्णा लक्ष द्या माझ्याकडे, बरं का? अण्णा म्हणते माझ्याकडेच लय बाबा, तुमचं मग चांगलं जवळचं, बरं का? तुम्ही ऍडजस्ट करता सगळ्या गोष्टी, बरं का? एवढं कमवलं तरी पण त्याच्यामध्ये वाटेकरी आहेच महाराज. धनामध्ये त्यांच्या काय आपल्या काय, सर्वांच्या वाटेकरी आहे. पण परमार्थामध्ये कुणी वाटेकरी नाहीये. म्हणून संत म्हणतात, जोडिले हे नसरे धन, आयुष्य आनंद आयुष्य घन. संतांचे प्रमाणे गड्या. संत महात्मे सांगतात केवळ परमार्थ करण्याकरता. एका कीर्तनात बोलता बोलता बोललो, गेवराईमधले सगळेजण मरणार आहेत, बरं का? एक नाही सगळेजण मरणार आहे. असं म्हटल्यानंतर सगळ्यांचे चेहरे पडले. एक आजी जरा लागली हसायला. एक आजी हसू लागली, म्हणलं आजी मरणाचं नाव ऐकल्यानंतर सगळेजणांचे चेहरे पडले, तुम्ही हसतात का? तर त्या आजीने मला उत्तर दिलं, महाराज तुम्ही फक्त गावरातलेच मरतान म्हणले, पण मी गुंडेवाडीची आहे. अरे गुंडेवाडीची असली काय, कुठली असली काय, मरावं प्रत्येकाला लागणार आहे गड्या. एवढे लोक भारी आहेत महाराज. कोरोनाच्या काळामध्ये एकदा यम आला होता वडीगुद्रीला, बरं का? कुठं आला होता? वडीगुद्री कोणाचं गाव आहे? मग माझं म्हणजे कोणाच्या घरी आला होता? म्हणा मी काही जात नाही अजून 70 वर्ष. म्हणा काय हरकत नाही, मोकळ्या मन यम आल्यानंतर यमाचं माझं बोलणं सुरू झालं होतं. आणि मला जरा चांगलं कळतं, बरं का? भविष्य वगैरे शिकलो, बरं का? मी आता भागवत कथा केल्यानंतर थोडं वृंदावनला अभ्यास केला, मला ज्याचं जमत नाही त्याच्या घरामध्ये चांगले जण चार भाऊ एकत्र नांदू एकत्र राहू लागले, त्यांचं पांगायचं कसं मला चांगलं कळतं, बरं का? असं एका कथेमध्ये बोललो, बरं का? कथेमध्ये बोलल्यानंतर म्हटलं मला भविष्य चांगलं कळतं. म्हटलं
आता हक्क तिला लोक नव्हती येत महाराज, पण भविष्य सांगायचं आहे नव्हती 10 ठेवला होता बरं का, 100 रुपये प्रत्येकाची फीस म्हटलं बघण्याची बरं का, हे गर्दी आली होती महाराज, पण म्हटलं आज नाही म्हटलं उद्या सर्वांनी या म्हटलं मी सांगन म्हटलं, आता भविष्य सांगायचं म्हटलं हे महिला म्हणून डिपार्टमेंट तुम्ही त्याला अशा भूलत्या बघायचं काम नाही, खरं सांगा इमानदारीने सांगा, तुमच्या आपल्या खेडेगावामध्ये भगवे कपडे घालणारे माणसं सकाळी 10 नंतर येते का अगोदर येतात ते भिक्षा मागणारे, 10 अगोदरी कुणी येत नाही 10 नंतर, कारण की 10 आत मध्ये सगळे घरातले माणसं गेलेले असते बाहेर, त्यांना माहिती हे खोके काही आपल्याला काही येऊ देत नाही, हे मग हे डिपार्टमेंट महाराज, मग ते एका गल्लीमध्ये 10 गल्लीमध्ये शिरलं बघती भगवे कपडे आलं महाराज डुप्लिकेट शिरलं, संन्याशी बहुरूपी धरी संन्यासाचा त्याला प्रमाण बरं खाता, हा पाहुणे तयासी शिरल्यानंतर मग त्याने सुंदर ते मला सुरुवात केली, मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ बाबा जन्मले कंड्यात भास्तम लगारे, गेल्यानंतर घरात गेलं म्हणलं बोलल्यानंतर बोलता बोलता म्हटलं माय आता भविष्य सांगायचं ना तशी ऍक्शन करायला लागलं बरं का, आता ए माय माय ए माय तुझं म्हणलंय चांगलंय ग माय, पण तुझ्याविषयी गल्लीत कुणीच बरं बोलत नाही, बसलीच माय खाली बसलीच माय खाली माय माय घरामध्ये सगळं चांगलं वातावरण आहे ग, पण नवरा बायकोचं पटत नाही, आता प्रत्येक घरात तेच आहे हो तेच वातावरण आहे, बघता बघता भरपूर काही तो बोलला आणि निघून गेला, माझा दृष्टांत सांगायचं मला माझं सांगायचं, ज्यावेळेस मी भविष्य सांगण्याकरता सांगितलं म्हणलं प्रत्येकाने आपापलं कुंडली घेऊन या म्हटलं, कुंडली आणण्याकरता सांगितल्यानंतर सगळ्यात बाहेर रांग लागली, मी आतमध्ये गादीवरती मस्त टेकन देऊन बसल्यानंतर म्हटलं बोलो आतमध्ये एका मावशी, एक लेडीज आतमध्ये आली म्हटलं बघू द्या तुमची कुंडली, कुंडली बघितल्यावर मी काढलं म्हटलं बास तुमची खूप सुंदर कुंडली म्हटलं, तुमच्या घरामध्ये 5 माणसं आहे, एकाचं नाव आनंद दुसऱ्याचं नाव अगदी सांगितले 5 नावं सांगितले, 2 मुली आहेत म्हटलं, तुमच्या घरामध्ये 15 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू येते म्हटलं, माय महाराला मी म्हटलं माय मला कळत नाही तू राशन कार्ड घेऊन आली म्हटलं कुंडली म्हणून, तू राशन कार्ड घेऊन आली म्हटलं माय, तू राशन कार्ड घेऊन आली आया, हे तुम्हाला विनोदा करताना ही बोलत गड्या, ही सत्य परिस्थिती आहे, आपलं आयुष्य सगळं विनोदावरती चाललंय गड्या, आज कीर्तनकाराने जर शुद्ध चिंतन केलं तर समाज म्हणतो यांना परत बोलू नका गड्या, संतांचे प्रमाण आयुष्य जात आहे, आयुष्य जात आहे हे पहा काळ जपत से महा सोहिताचा गोरवा ध्यानी राश्री हरीचा, आज आमच्या मुक्ताजींच्या निमित्ताने आपण जमलोत ना तर आजींचं जीवन सफल झालं गड्या, त्यांची सरली येर झाला सफल, हे कीर्तन आपल्या करताय गड्या आपल्या करताय, आपण स्मशानभूमीत गेल्यानंतर सहज बोलता बोलता बोलतो, मनुष्य म्हणजे पाण्याचा गुडगुड आहे त्याचं लिखाण काम संतांनी केलं, एक पाहतसे एकाची दहने सावध त्या गुणे कार्य न व्हा, मनुष्य देह परत परत मिळणार नाही गड्या, हे सगळ्याला सारखंच आहे, संसारामधल्या गोष्टी सांगण्याकरता वेळ नाही, माझी वाणी पवित्र फक्त संत चरित्रानेच होऊ शकते, आतापर्यंत आपण तुमचा आमचा विषय केला, आता आपल्याकडे काही धन नाही गड्या, याच्याकडे एवढं मोठं धन होतं, तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी, रावणाचं उदाहरण दिलं संतांनी, मग मरण चांगलं आलं पाहिजे गड्या, मग मरण चांगलं यायचं असेल तर मग अर्थ कमवायला पाहिजे का परमार्थ कमवायला पाहिजे, मग तुम्ही म्हणताल महाराज मथार्पण आल्यानंतर भजनी मंडळ गोळा करू एखादा अभंग म्हणू देवा शेवटची विनवणी संतजनी परसावी म्हणून आणि समंत समाप्त करून घेऊ, एवढं सोपं नाही गड्या महाराज, एवढं सोपं नाही गड्या, रामायणामधला प्रसंग ऐका गड्या, वाली नावाचा सुग्रीवाचा बंधू ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या बाणाच्या माध्यमातून गत प्राण होतो, कंठामध्ये प्राण आला,
भगवंताने लपून बाण मारल्यानंतर वाली म्हणतो, देवा असा कुठला तुझा पुरुषार्थ आहे गड्या, तू लपून बाण मारतोय. दोघांचा संवाद झाला. नंतर भगवंताने सांगितलं, वाली तू देखील पाठीमाग, अगदी तू काही वाईट कर्म केला असेल म्हणून तुला ही मी तुला मारण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी वालीला भगवंताने ब्रह्मज्ञान दिलं प्रभू रामचंद्राने, आणि वालीला आपल्या मांडीवरती ठेवलं गड्या. काय मरणार असं गड्या, किती मरण गोड आलं असेल. वालीला आपल्या मांडीवरती ठेवलं, आणि मांडीवरती ठेवल्यानंतर प्रभू रामचंद्र जगाचा मालक विचारतो, आला वाली तुला परत जिवंत करू का, परत तुला आयुष्य देऊ का? तर तो वाली म्हणतो, जनम जनम मुनी जतन कराई अंतकाल राम कही आवत नाही गड्या. जी मोठी माणसं आहे का, त्यांना परमार्थ कळाला, त्यांनी आपला गोड शेवट करण्याकरता प्रयत्न केला गड्या. आज आपल्या आपल्यामध्ये मुक्ताजी नाहीयेत गड्या, पण मोठी माणसं तीच असतात. का झाकलिया घटीचा दिवा, नेरी जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. तुकोबारांच्या जीवनामध्ये किती संघर्ष आहे महाराज. एवढा संघर्ष जर आपल्या जीवनामध्ये आला तर आपण परमार्थ बंद करू गड्या. भाऊसाहेब महाराज, माझ्या विनंतीला माझ्या बुद्धीला पडतंय म्हणून बोलतो गड्या, ऐका. काही काही लोकांनी, कारण की समाजामध्ये चार प्रकारे पामर, विषय, मुक्त आणि जिज्ञास, ज्याने लोकांना बघून ज्याने आपला परमार्थ बंद केला त्याला पामर म्हणायचं. ऐका वाक्य माझं, हे चिंतन तुम्हाला सांगतोय मी. लोकांना नावं ठेवून ज्यांनी आपल्याला, मला लोक नावं ठेवतात म्हणून मी परमार्थ करणार नाही त्याला पामर म्हणायचं. लोकांनी मला नावं ठेवलं म्हणून माझ्या घरामध्येच मी परमार्थ करल, बाहेर करणार नाही त्याला विषयी म्हणायचं. आणि लोक मला कसंही म्हणू द्या, कसंही जगू द्या, मी देवाच्या प्राप्ती करण्याकरता प्रयत्न करल त्याला जिज्ञासू म्हणायचं. अरे वाईट लोकांच्या संगतीत गेले काय, चांगल्यांच्या संगतीत गेले काय, तरी परमार्थावरती आपली सत्ता पकड बिघडत नाही त्याला मुक्त म्हणायचं, त्याला मुक्त म्हणायचं. आज सुग्रीवाने वालीने विचारलं, महाराज भगवंता अरे योगियाच्या ध्यानी ध्याताना तुडसी तो तू आम्मापासी मागे पुढे. आता मला देवा मरण दे, आता मला तुझी मांडी मिळाली, परत मला असं मरण येणार नाही गड्या. असं मरण आलं पाहिजे, खूप शरीर थकलं, त्रास होऊ लागला, आणि मग शरीराला फोड आले, दुःख वेदना होऊ लागल्या, असं मरण काहीच कामाचं नाही. त्याकरता पाठीमाग कर्म चांगलं करावं लागतं बरं का. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजरे मेले ऐसे किती. संघर्षाच्या काळात ज्यांनी परमार्थ बंद नाही केला त्यांनाच म्हणतात तुकाराम महाराज बरं का. महाराज त्यांचंच नाव आहे संत तुकाराम महाराज. किती संघर्ष झाला गड्या आपण बघूया. विठ्ठल एक दिवसची घटना आहे गड्या, एक दिवसची घटना आहे. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये एक मंबाजी बाबा नावाचे ब्राह्मण देवता नाही आले गड्या. काय पूर्वी काय घडलं सांगा ना आम्हाला महाराज. ऐका पूर्वी काय घडलं तर ऐका गड्या. मंबाजी बाबांच्या शेतामध्ये काही कारणास्तव तुकोबारायांचं जनावर चरण्याकरता गेले म्हणून तुकोबाराला एवढं मारलं गड्या, एवढं मारलं जे जनावराला आपण मारत नाही एवढं सोलून काढलं गड्या तुकोबाराला. सोपं नाही गड्या. ज्याला ज्ञानोबाराय व्हायचं का तर त्याला जिवंत मायबापाला प्रायचित्र द्यावं लागतं, तेव्हा कुठं ज्ञानोबाराय होतात. आज आपण तुकोबारायांचं चरित्र बघतो ना, ऐका. एवढं मारलं गड्या, खूप मारलं गड्या, नंतर पश्चाताप झाला माणसाला, मी विनाकारण तुकोबारायांना मारलं. आता पश्चाताप करण्यापूर्वी विचार करा, तुमच्या घरातले नातं संबंध बिघडणार नाही गड्या. आज ही काळाची गरज आहे महाराज. लोकाला ब्रह्मन माया जाऊ द्या, अरे लोकाला माणसाला माणसासारखं वागता येईना आज गड्या. म्हणून म्हणावं लागतं, माणसाच्या गर्दीमध्ये माणसाला शोधतो मी गड्या. माणसाची गर्दी भरपूर वाढली. जुन्या काळात लोकांकडे सुविधा नव्हत्या, पण अंतकरण पवित्र होती, ती तुकोबारायांची अवस्था होती. जनावरासारखं मारलं गड्या. मारल्यानंतर तुकोबारायांचं भजन सुरू आहे. तुकोबाराय भजन करतात गड्या. तुकोबारायांचं भजन सुरू आहे. कीर्तनामध्ये व्याले विना घेतला, अरे माझा दररोजचा श्रोता येत नाहीये म्हणून थांबवलं भजन गड्या. टाळकऱ्याला सांगितलं, तुम्ही रामकृष्ण हरी जप करा, माझा रोजचा श्रोता येत नाही, मी त्यांच्याकडे चाललो. काय अंतकरणात दया आहे हो, काय अंतकरणात दया गड्या. तुकोबाराय गेले मंबाजी बाबाकडे. मंबाजी बाबांनी डोक्यावरती पांघरून घेऊन रडू लागले होते गड्या. एका महात्मा, तुम्ही देवाला नावं ठेवा गड्या. तुम्ही देवाला नावं ठेवताना तर देव तुम्हाला काहीच करणार नाही का, तर त्याच्याकडे सत्ता आहे गड्या, त्याला पालन पोषण करावं लागल, हे निर्वाद सत्य. तुम्ही मदिरा पान जरी केली तरी देव तुम्हाला सांभाळणार, आणि तुम्ही माळकरी जरी राहिला तरी तुम्हाला देव
तुम्ही देवाला लागन तेवढे नावं ठेवा, देव तुम्हाला काहीच करू शकणार नाही। पण जर तुम्ही संतांच्या नादी लागलात ना, तर एक दिवस तुमचं पतन झाल्याशिवाय राहत नाही। महाराष्ट्रामध्ये सध्या एक व्हिडिओ व्हायरल आहे बरं का, महाराज कुणीही उडतन वारकरी संप्रदायाला बोलता रे, आपण जरा संघटित व्हा गड्या, एकत्र होण्याची गरज आहे। तुमच्या सद्गुरु चंद्रशेखर महाराजांचं वाक्य गड्या, देगलूरकर महाराजांचं वाक्य दादा, ते म्हणतात, अरे दादा ते म्हणतात, त्यांचं बोलणं असं गड्या, आपण जुनी माणसं ज्ञानेश्वरी वाचतात, गाथा वाचतात, भागवत वाचतात ना, तुम्ही एक काम करा गड्या, तुम्ही तुमच्या घरातल्या नातवाला जवळून घेऊ बसा, त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी वाचवा, वाचा, त्यांना सांगा ही ज्ञानेश्वरी म्हणा, ही ज्ञानेश्वरी त्यांना दाखवा, ही काळाची गरज आहे गड्या। काय ज्ञानोबरांचं महत्व आहे गड्या, ज्ञानोबरांचं काय महत्व आहे? आज गुरुवर चैतन्य महाराजांच्या मुखातलं वाक्य, चैतन्य महाराज म्हणतात ज्ञानोबरांनी गीतेवरती ज्ञानेश्वरी टीका लिहिली बरं का, लिहिल्यानंतर टीका लिहिल्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधलं, अख्ख्या जगाने ज्ञानेश्वरी डोक्यावरती घेतली, डोक्यावरती घेतल्यानंतर ज्याने गीता लिहिली का त्याला वाटलं आपण ज्ञानेश्वरी वाचावी, म्हणजे कोणाला, भगवंताला वाटलं, भगवान श्रीकृष्णाला वाटलं, ज्याच्या मुखातून गीता युद्ध रणांगणामध्ये निर्माण झाली त्याला वाटलं आपण ज्ञानेश्वरी वाचावी। पण मोठे माणसं कधी डायरेक्ट येत त्यांना अपमान वाटतो ना महाराज, ते आलं गड्या महाराज, लपून छपून देव आला बरं काळण दिला गेले, ज्ञानोबा राय मला तुमची ज्ञानेश्वरी वाचण्याकरता मिळेल काय, ज्ञानेश्वरी वाचली भगवंताने गड्या, जगाच्या मालकाने ज्ञानेश्वरी वाचली। ज्ञानोबा राय जवळ आले आणि ज्ञानोबारायला बोलता बोलता बोलले, ज्ञानेश्वर महाराज मला पण गीतेमध्ये असंच सांगायचं होतं पण जमलं नाही हो, असं सांगायचं होतं पण मला जमलं नाही गड्या, ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे। तुम्ही सर्वांनी पारायण केलं, महेश अण्णांना, गुंबाळे सरला, बापूंना, या परिसरातील सर्वांना माझी विनंती गड्या, या परिसरामध्ये आपण दरवर्षी कार्यक्रम तर करत आहोतच आणि दोन तीन वर्ष कार्यक्रम केले, पहा जर कधी दादांना विनंती माझी असेल, ज्ञानोबरायचं गाथा पारा, ज्ञानोबरायचं ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ, सुंदर या ठिकाणी रंगतवर का वातावरण, तुमच्या सहवासाची आम्हाला गरज आहे। जर कधी सर्वांचं एकत्रीकरण झालं आणि जर कधी वार्षिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला तर काही अडचण आहे का? सगळ्यांची इच्छा आहे पण पुढे व्हायला कोणी तयार नाही बरं का? अगदी चला होत राहील, देव आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना। आज आपण तुकोबारायांचं आत्मचरित्र बघतोय गड्या। मंबाजी बुवाकडे तुकोबारा आले गड्या, आल्यानंतर विचारलं, मंबाजी बुवा चला ना कीर्तनाला, अरे आपल्या डोळ्यावरच पांघरून काढलं, बघितलं ज्याला आपण मारलं ते गड्या, अहो तुकाराम महाराज, अहो मी तुम्हाला एवढं मारलं तरी पण तुम्ही आलात कशाला, पश्चाताप व्यक्त केला, हातपाय दाबून देण्याची तयारी, एवढा संघर्ष आला तरी पण भजन बंद केलं नाही का? तर त्यांना मध्यान काळापुरतं भजन करायचं नव्हतं, अंतकाळ गोड करण्याकरता भजन करायचं होतं। विठ्ठल त्या मोठ्यांचे दाखले देईन मी आपल्याला, मोठ्या मोठ्यांचे दाखले देण्याकरता माझ्याकडं अगदी वेळही कमी, 12:15 वेळ गेली, 12:15 आपल्याला कीर्तन करायचं बरं का? ऐका वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी निर्माण केली, 1917 साली सद्गुरु जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था निर्माण झाल्या गेली, त्या संस्थेचे पहिले अध्यापक सद्गुरु जोग महाराज यांच्या जीवनचरित्रामध्ये असा काहीतरी कथा वागेतो मायापानो ऐका। सद्गुरु जोग महाराजांना विष्णू बुवा म्हणायचे बुवांना, आजही आळंदीला कीर्तनकारांना महाराज म्हणण्याची परंपरा नाहीये, बुवा म्हणण्याची परंपरा आहे बरं का, बुवा म्हणण्याची परंपरा आहे। मग सद्गुरु जोग महाराजांची प्रकृती बिघडल्या गेली, तब्येत बिघडल्यानंतर त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्या गेलं, त्यांच्या समवेत सोनोपंत मामासाहेब महाराज दांडेकर होते गड्या, ऐका, मामासाहेब महाराज दांडेकर त्यांच्या बरोबर होते, पण त्यांची इच्छा होती गड्या, अरे संत महात्म्यांना आपुले मरण पाहिले मी डोळा, हा झाला सोहळा अनुपम, मरण माझे मरून गेले मज केले अमर, या अवस्थेला प्राप्त झाले होते आमचे सद्गुरु जोग महाराज, त्यांना आपलं मरण दिसलं होतं, ते म्हणतात त्यांना कळालं होतं पण मला काही कुणी आळंदीला घेऊन जाणार नाहीये, म्हणून त्यांनी मामासाहेबांना विनंती केली गड्या, माझा अधिकार नाही बरं का पण चरित्र आहे म्हणून तर शब्द वापरतो बरं का। आता मामासाहेबांना सद्गुरु जोग महाराज म्हणायचे सोन्या बरं का, काय म्हणायचे सोन्या म्हणायचे बरं का, सोन्या म्हणायचे, तर सद्गुरु जोग महाराजांचं मनोगत आहे सोन्या मला आळंदीला घेऊन चला गड्या, हा थोडे पाठीमागचे बोल ना का बरं का, येतात पुढे। सद्गुरु जोग महाराजांचं म्हणणं आहे गड्या सोन्या मला आता आळंदीला घेऊन चल, तर सोनोपंत महा म्हणतात
जोग महाराज तुमची तब्येत बराबर नाही, अजून बरं वाटू द्या, नाही सोन्या आता आळंदी आता पुण्यामध्ये राहण्यामध्ये मजा नाही, तुम्हाला मी घेऊन चल म्हणतो, धाक होता महाराज, टांगा काढला गड्या, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, जर्जर अवस्था होती गड्या, टांग्यामध्ये सद्गुरु जोग महाराजांना झोपी घातल्या गेलं, आपला रात टांग्याचा लगाम आपल्या हातामध्ये, टांगा पुढे जाऊ लागला, विश्रांती वाडीपशी टांगा आला, सद्गुरु जोग महाराजांनी विचारलं, सोन्या आली का रे आळंदी, आली का रे आळंदी, नाही आली बाबा अजून, परत झोपी गेले. आता आळंदी जवळ आले गड्या, आळंदी जवळ आल्यानंतर सोनोपंत मामांना वाटलं सद्गुरु जोग महाराज झोपी गेले, जाऊ त्या गड्या झोपी जाणं, आता उठवायचं नाही. पण काय गड्या, ज्यांना मरण कळलं का त्यांची अवस्था काही वेगळीच असते गड्या. आज आळंदीचा इंद्रायणीच्या पुलावरून गाडा आतमध्ये येऊ लागला टांगा, तर त्या इंद्रायणीच्या जे काही पाणी आहे त्या पाण्यावरच हवा त्यांच्या अंगाला लागली, तटकन जाग आली, सोन्या आळंदी आली, आळंदी आली, हो बा हो महाराज आळंदी आली, डोळे डबडबल्या गेले. अरे आळंदीला इंद्रायणीचं दर्शन केलं, सोन्या चल आता घासवाले धर्मशाळेत गेले, त्या ठिकाणी ठेवल्या गेलं, सोन्या आज शेवटचा दिवस आहे माझा, मला काय कर, मला ज्ञानोबारायणचं तीर्थ अन्ना गड्या पिण्या करता, संत गड्या गड्या संत गड्या आहे, आणि आपण त्या संतांचे पायुक याचा आपल्याला अभिमान आहे महाराज. आज हे सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही, 100 वर्ष चालणारी एकच संस्था आहे सद्गुरु जोग महाराजांची. जोग महाराजांचे आपण भाग्यवान आहोत महाराज, ज्ञानोबारायानंतर तुकोबारायानंतर आपण जन्माला आलो गड्या. आपण जर अगोदर जन्माला आलो असतो तर गाथा काळ नसता, मरण काळ नसतं, म्हणून बरे गड्या. आमचे सुद्धा गुरुवर खूप मोठे महान गड्या, माझं भांड एकदम गंजलेलं होतं हे मला माहिती आहे, पण माझा बाप एवढा उदार मला भेटला की सद्गुरु रखमाजी महाराज नवले, गुरुवरे कृष्णाजी महाराज नवले, यांनी आमचं जीवन परिवर्तन करून टाकलं गड्या. एवढं मोठं केलं, आता एवढं मोठं केलं, आता लौकिक दृष्ट्याने आमच्याकडे श्रीमंती येईल जाईल, पण आज आम्ही सगळ्या श्रीमंती आहोत का, तर आम्ही वारकरी संप्रदायामध्ये आहोत महाराज, आम्ही सगळ्या श्रीमंत आहोत. म्हणून आज सद्गुरु जोग महाराजांनी तीर्थ घेतलं, सोन्या आता येतो गड्या, येतो गड्या, आणि देह ठेवला सद्गुरु जोग महाराजांनी. असं मरण आपल्याला कळंकाव, आपल्याला नाही कळंकडा, नाही कळत आपल्याला मळण मरण, म्हणून तीच अवस्था तुकोबारायांची होती. तुकोबाराय सगळ्या किती आघात आले, अरे गाथा पाण्यामध्ये बुडवला तरी पण जळी दगड्या सहित वयात तारी येल्या जायच्या, यायाजवळ तुकोबारांना कळालं गड्या. आता तुकोबारा गावातल्या लोकांना म्हणू लागले, चला चला, अरे मला वैकुंठाला यायचं, लोकांना वाटलं वैकुंठ नावाचं गावच आहे गड्या, कुणी येत नाही कुणी येत नाही, आपल्या पत्नीकडे आले अगा आवले, ऐका गड्या वाक्य, जी डोळे बंद करून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात, जी डोळे वटारून प्रेम करते तिला बायकू म्हणतात, आणि जी डोळे मिटल्यावर सुद्धा प्रेम करते तिला माय म्हणतात गड्या, तिला आई म्हणतात गड्या, तिचं नाव आहे आई गड्या. आज आपल्या पत्नीला म्हणतात अगं आवले चल ना आपल्याला वैकुंठाला जायचं, आवली म्हणती आओ तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर मशीची धार कोण काढील, काय हो, ज्यांना निरंतर संतांचा सहवास आहे, सहवास आहे त्यांना पण देवाचा संतांचा महिमा कळला नाही, मग आपली काय लायकी गड्या, संतांचा महिमा संतची जाणती दुर्लभया गती अनेकांशी कुणी येत नाही. मग चर्चा आली तुकाराम महाराला वैकुंठातून विमान नेण्याकरता आलं, सगळे लोक म्हटले आलं विमान, आलं विमान, सगळे लोक म्हटले महाराज आम्हाला आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या म्हटले, पण तुकोबारा येत गड्या, तुकोबारा आशीर्वाद म्हटले, लोकाला वाटलं आशीर्वाद दिला की आपलं चांगलं होईल, आपलं चांगलं होईल, पण तुकाराम महाराजांनी असा आशीर्वाद दिला महाराज कोणाच्या बापाला मेळ लागला नाही गड्या, काय आशीर्वाद दिला, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, तुम्ही जसं वागताल तसं तुमचं होईल, जैसी करणी वैसी करणी अंत काळी विटू महाजी पावला गुप्त तुका पुढी
अंत काली बीटू आमासी बबला कुड़ी सहित झाला